नमस्कार, मी चिन्मयी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं लई भारी कोल्हापूर न्यूज चॅनेलमध्ये। कोल्हापूरमध्ये या घडीला सर्वात पॉवरफुल नेता कोणता असा प्रश्न विचारला गेला तर आपल्यासमोर सध्या दोनच नावं येतात, आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील। आमदार मुश्रीफ की आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये कोणता नेता नंबर वन असेल यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल। त्यानंतर तुम्हाला समजेल की कोल्हापूरमध्ये सगळ्यात डॅशिंग व जनतेसाठी 24 तास अवेलेबल असणारा नेता कोणता आहे। चला तर पाहूया त्या व्हिडिओमध्ये। आमदार हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघ कागल हा आहे। कागल मधून आमदार मुश्रीफ 1999 पासून सलग 5 वेळा निवडून आले आहेत। आमदार हसन मुश्रीफ यांचा 1 वेळही पराभव झालेला नाही। आमदार सतेज पाटील यांचा मतदारसंघ दक्षिण हा कोल्हापूर आहे। आमदार सतेज पाटील 3 वेळा आमदार झाले आहेत, तर 2014 साली अमल महाडिक यांच्या विरुद्ध त्यांचा पराभव झाला होता। तसे पाहायला गेले तर दोन्ही नेत्यांचे राजकीय वजन तोडीस तोड आहे। गल्ली पासून दिल्ली पर्यंत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। दोन्ही नेते मंत्रिमंडळात आहेत। तसे पाहायला गेले तर कोल्हापूरचे पालकमंत्री पद आमदार हसन मुश्रीफ यांना हवे होते। यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती। पालकमंत्री यांनी आता तरी बिळातून बाहेर यावे असा टोलाही आमदार सतेज पाटील यांना लगावला होता। कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाच्या रस्सीखेच मध्ये आमदार सतेज पाटील यांनी बाजी मारली होती। पालकमंत्री पदाच्या गोष्टीवरून आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये अनेक वेळा खटके उडाले आहेत। तरी पण आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे प्रत्येक वेळी एकत्र असतात। कोल्हापूरमध्ये त्यांना जयवृची जोडी मानले जाते। कोल्हापूर मधील प्रत्येक निवडणुकीत किंग मेकर हे सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ हेच असतात। सध्या झालेल्या गोकुळ निवडणुकीत तुम्ही पाहू शकता आमदार मुश्रीफ व आमदार पाटील यांनी 30 वर्ष महाडिकांच्या सत्तेला कसा सुरुंग लावला होता। 17-4 ने दणदणीत विजय मिळवला। आमदार हसन मुश्रीफ यांना प्रत्येक तालुक्यात मानणारा खूप मोठा वर्ग आहे। ग्रामीण भागापासून ते जिल्हा स्तरावर आमदार हसन मुश्रीफ यांचे राजकीय जाळे विस्तारलेले आहे। कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांचा कार्यकर्ता प्रत्येक जिल्हाभर आहे। आमदार हसन मुश्रीफ यांचा जनसंपर्क दांडगा आहे। कागल गडिंग्लज तालुक्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्या शिवाय पत्ताही हलत नाही। जिल्ह्यातील प्रत्येक आमदार हा हसन मुश्रीफ यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो। आपले राजकीय भविष्य चांगले ठेवण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ सोबत असणे सर्व नेत्यांना सोयीस्कर वाटते। आमदार हसन मुश्रीफ यांना टेक्निकल नॉलेज पेक्षा व्यवहारिक नॉलेज जास्त आहे। आमदार हसन मुश्रीफ सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळून जातात। आमदार हसन मुश्रीफ यांना कोणत्याही प्रकारचा गर्व नाही। सतेज पाटील सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असतात। कोल्हापूरकरांची समस्या सोडवण्यासाठी ते पुढे असतात। कोल्हापूरचा विकास योग्य प्रकारे व्हावा यासाठी ते कायम जोर धरून असतात। आमदार सतेज पाटील हे मास्टर प्लॅनिंग साठी ओळखले जातात। आमदार सतेज पाटील यांनी केलेले प्लॅनिंग म्हणजे कधीही फेल होणार नाही। अगदी सटीक व बारकाईने केलेले नियोजन म्हणजे आमदार सतेज पाटील। छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठमोठ्या गोष्टींपर्यंत अधिक काळजीपूर्वक ते निभावून नेतात। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक समस्येवर त्यांचे बारीक लक्ष असते। जिल्हाधिकारी सोबत कायम संपर्कात राहून आमदार सतेज पाटील योग्य निर्णय घेत असतात। तसे पाहायला गेले तर आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील दोन्ही नेते समसमान ताकदीचे आहेत। मात्र गोकुळ निवडणुकीवर नजर टाकली तर आमदार हसन मुश्रीफ हे राजकीय फायदा घेताना दिसले। त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी देऊन सामान्य कार्यकर्त्यांना नाराज केले, तर इकडे आमदार सतेज पाटील यांनी आपल्या कट्टर समर्थकांना उमेदवारी देऊन सर्व कार्यकर्त्यांचे समाधान केले। आमदार हसन मुश्रीफ यांना भेटणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोपे आहे। आमदार हसन मुश्रीफ यांना गरिबांचा श्रावणबाळ अशी सुद्धा पदवी दिली जाते। सर्वसामान्य जनतेची वैद्यकीय सुविधा हसन मुश्रीफ यांच्या मार्फत केली जाते। तिकडे मात्र आमदार सतेज पाटील आपल्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडता येत नाहीत। मतदारसंघातील विकास यावर नजर टाकली तर दोन्ही नेत्यांनी समान विकास केला आहे, पण आमदार हसन मुश्रीफ विकासाच्या बाबतीत थोडे पुढे गेलेले दिसतात। कागल 5-स्टार MIDC असो की कागल मधील रस्ते असो, विविध ठिकाणी विकासाची कामे सुद्धा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहेत। आमदार सतेज पाटील सुद्धा आपल्या मतदारसंघात विकास कामे करताना दिसतात। यावरून तुम्हाला स्पष्टता आली असेल की कोल्हापूर मध्ये कोणता नेता पॉवरफुल आमदार आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। कोल्हापूरहून लयभारीचे प्रतिनिधी अमर पाटील। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लयभारी कोल्हापूर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा। सर्वांना एकच विनंती, घरी राहा आणि सुरक्षित राहा। धन्यवाद।